आता आपण सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅसेस या फेज चेंज मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि थर्मल एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जीचा विचार करणार आहे. तर फर्स्ट आपण बघूया की एक्झॅक्टली हीटिंग प्रोसेस मध्ये काय होतं. व्हेन सॉलिड आर हीटेड देन दे आर कन्वर्टेड इन टू लिक्विड अँड लिक्विड फर्दर ऑन हीटिंग दे आर कन्वर्टेड इन टू गॅसियस फेज. आता सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसियस हा चेंज हीटिंग नंतर होतोय. तर हीटिंग प्रोसेस मध्ये काय होतं, सॉलिड पार्टिकल मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो स्ट्रॉंग असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन द सॉलिड पार्टिकल्स आर स्ट्रॉंगेस्ट फोर्स. देअरफोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक दिस फोर्स. देअरफोर व्हेन वी हीट द सॉलिड देन द बॉन्ड बिटवीन दिस पार्टिकल और द force between these particle break, therefore these particle get separated from each other, therefore their kinetic energy increases. मग त्याची kinetic energy वाढते, intermolecular force decreases, particle are separated by some distance, then we get liquid phase. मग आपल्याला liquid phase मिळते. अजून आपण हीट केलं तर काय होतं, लिक्विड लिक्विड पार्टिकल मध्ये जो स्ट्रॉंग फोर्स आहे तो पण काय होतो, ब्रेक होतो. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ब्रेक बाय युझिंग द हीट. देअरफोर लिक्विड लिक्विड पार्टिकल गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड दे आर नाऊ फार अवे फ्रॉम इच अदर. देअर कायनेटिक एनर्जी इज हायएस्ट. त्यांना इतकी जास्त कायनेटिक एनर्जी मिळते की ते गॅसियस फेजमध्ये जातात आणि गॅसियस फेजमध्ये या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी म्हणजेच थर्मल एनर्जी सगळ्यात जास्त असते. तर कायनेटिक एनर्जी फॉर गॅसियस स्टेट इज द हायएस्ट बिकॉज दीज पार्टिकल दे आर इन अ कंटिन्युअस मोशन. ते कंटिन्युअस मोशनमध्ये असतात. दे कॅन बी गोज इन एनी डायरेक्शन. कोणत्याही डायरेक्शनमध्ये जातात त्याला रँडम मोशन म्हणतात. कोणत्याही डायरेक्शनमध्ये कुठे जातात दे कोलाइड विथ इच अदर. एकमेकांबरोबर त्यांची टक्कर होते. दे ऑल्सो कोलाइड विथ द वॉल ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये गॅस घेतलेला आहे आपण तर त्यामध्ये पण काय होतं, कंटेनरबरोबर कंटेनरची वॉल आहे त्याच्याबरोबर त्यांची काय होते, कोलिजन होत आहे. तर लक्षात ठेवा गॅसियस फेजमध्ये हायएस्ट कायनेटिक एनर्जी असते आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स निग्लिजिबल असतो म्हणजे नसतो जवळपास कारण मॉलिक्युल एकमेकांपासून खूप दूर असतात. आता उलटं करू आपण, याचं रिव्हर्स प्रोसेस काय होते. रिव्हर्स प्रोसेस कूलिंग प्रोसेस आहे. नाऊ गॅसेस ऑन कूलिंग दे अंडर गो कंडेन्सेशन टू फॉर्म लिक्विड फेज अँड लिक्विड ऑन फ्रीझिंग दे आर कन्वर्टेड इन टू सॉलिड फेज. तर आपण कूल करत जाणार आहे. तर कूलिंग प्रोसेसमध्ये काय होतं आपण रिव्हर्स प्रोसेस बघतो. आता वेन वी कूल द गॅसियस फेज, आपण गॅसियस फेजला काय करतोय, कूल करतोय, देन देअर कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस. कायनेटिक एनर्जी कमी होत जाते आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीजेस. त्यातला मॉलिक्युलचा फोर्स जो इन्क्रीज होत आहे, पार्टिकल थोडेसे जवळ येत आहे, मग लिक्विड फेज मिळते. वेन लिक्विड फेज ऑन कूलिंग इट गिव्ह सॉलिड फेज द पार्टिकल्स विच हॅज द कायनेटिक एनर्जी. दिस कायनेटिक एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग. तर सॉलिडकडे जाताना, लिक्विड टू सॉलिड होताना, फ्रीज करताना पार्टिकल अजून जवळ येतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स नाऊ इन्क्रीजेस अँड कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस. तर काय होतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि कायनेटिक एनर्जी एकमेकांच्या अपोजिट आहे. इथं इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीज होतोय, कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते. कायनेटिक एनर्जी सगळ्यात कमी कोणाची असते, सॉलिड. कारण सॉलिड सॉलिडमध्ये काय असतं, सॉलिड फेज कंटेन द पार्टिकल्स विच आर क्लोज टू इच अदर. दे हॅव नो चान्स फॉर द मुवमेंट. ते मुवमेंट करू शकत नाही कारण त्याच्या आजूबाजूला 3D डायमेन्शन बघितलं तर सगळ्या बाजूने पार्टिकल असतात आणि कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असते. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असतात म्हणून ते पार्टिकल फक्त व्हायब्रेट होतात. ते त्यांची मेन पोझिशन सोडू नाही शकत, फक्त तिथे काय होतं, व्हायब्रेट होत आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की इंटरमॉलिक्युलर फोर्स हा सॉलिडसाठी ग्रेटर आहे, लिक्विडसाठी इंटरमिडिएट आहे आणि गॅसेससाठी निग्लिजिबल असतो. पण गॅसेससाठी कायनेटिक एनर्जी हायएस्ट असते, लिक्विडसाठी मॉडरेट आणि सॉलिडसाठी निग्लिजिबल असते. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे दोन क्रायटेरिया असे की इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि कायनेटिक एनर्जी यावरून डायरेक्ट त्या सबस्टन्सचे आपण फेज सांगू शकतो. तो सॉलिड आहे, लिक्विड आहे किंवा काय गॅसेस आहे. तर या टॉपिकमध्ये हा पार्ट तुम्हाला माहीत असणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. तर या चॅप्टरचा सेकंड पार्ट आपण स्टार्ट करणार आहे गॅसियस फेज. तर गॅसियस फेजचे आपण कॅरेक्टरिस्टिक बघणार आहे, मेजरेबल प्रॉपर्टी बघणार आहे आणि लॉज बघणार आहे. लॉजवरून अजून आपण काही गोष्टी, आयडियल गॅस, त्यानंतर रिअल गॅस काय असतो हे पण बघणार आहे. ह्या 5 लॉज बघणार आहे आपण, त्याचे न्युमेरिकल्स बघणार आहे आणि सगळे एंट्रन्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आपण आता गॅसियस फेजचा स्टडी करणार आहे. तुम्हाला माहीत असेल व्हॉट इज एअर. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. आपल्या आजूबाजूला एअर आहे, एअरमध्ये डिफरंट गॅसेस असतात. आपल्या अर्थचं ॲटमॉस्फियर आहे, या ॲटमॉस्फियरमध्ये नेमकं कोणत्या गॅसचं पर्सेंट किती आहे. नायट्रोजन 78% असतो, ग्रेटर असतो. ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साईड अँड अदर गॅसेस 0.03%, इनर्ट गॅस अँड मेनली आर्गॉन 0.97% अँड अदर वॉटर वेपर असते. तुम्हाला एअरचं कॉम्पोजिशन माहिती पाहिजे, त्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, अदर गॅसेस अँड इनर्ट गॅसेस असतात. नाऊ वी विल सी द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द गॅसियस फेज.
तर जी गॅसियस स्टेट आहे तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. फर्स्ट आहे गॅसेस दे आर लाइटर दॅन सॉलिड अँड लिक्विड, दे पजेस लोअर डेन्सिटी. सॉलिडची डेन्सिटी हायेस्ट असते, सॉलिड लाईक मेटल ते त्यांचं मास ग्रेटर असतं आणि व्हॉल्यूम लो असतो म्हणून तिथं काय असतं त्यांची डेन्सिटी ग्रेटर असते. तर गॅसेस लाइटर असतात कारण त्यांचं मास काय असतं कमी असतं. सेकंड गॅसेस डू नॉट पोजेस अ फिक्स व्हॉल्यूम अँड द शेप, दे ऑक्युपाय एंटायर स्पेस अवेलेबल अँड टेक द शेप ऑफ कंटेनर. आता आपण गॅसेसला ज्या कंटेनरमध्ये ठेवणार त्याचा शेप घेणार आहे आणि त्यांना फिक्स व्हॉल्यूम नसतो. तर एक लिटर व्हॉल्यूम असलेला गॅस तुम्ही 2 लिटरमध्ये ठेवू शकता, 3 लिटर, 4 लिटर, 4 लिटरचा तुम्ही कंप्रेस करून 1 लिटरमध्ये पण ठेवू शकता म्हणून त्याला फिक्स व्हॉल्यूम नसतो. थर्ड आहे गॅसियस मॉलिक्युल दे आर वाईडली सेपरेटेड, दे आर इन अ कंटिन्युअस रँडम मोशन, मीन्स दे एक्झर्ट द प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन बिकॉज दे कोलाइड विथ द अदर गॅसियस मॉलिक्युल अँड ऑल्सो द वॉल ऑफ कंटेनर. गॅसियस मॉलिक्युल कंटिन्युअसली रँडम मोशनमध्ये असतात, ते कोणत्या डायरेक्शनला जातात ते दुसऱ्या पार्टिकलबरोबर कोलिजन करतात, त्यांची टक्कर होते आणि वॉल ऑफ कंटेनर ज्या कंटेनरमध्ये त्याच्या वॉलबरोबर त्यांची काय ते टक्कर होते. जसं तुम्ही बलूनचं एक्झाम्पल घेतलं तर बलूनमध्ये जेव्हा आपण बलून किंवा जो फुगा वगैरे असतो आपण जेव्हा त्यामध्ये हवा भरतोय तर काय होतंय त्यामध्ये जे गॅसियस मॉलिक्युल असतात ते रबरची जी बॉल आहे त्यावरती काय अप्लाय करतात प्रेशर, आणि प्रेशर अप्लाय केल्याने रबरची प्रॉपर्टी इलास्टिसिटी म्हणून त्याचा व्हॉल्यूम काय तो इन्क्रीज होतो. तर इथे लक्षात ठेवा की गॅसियस मॉलिक्युल दे कॅन एक्झर्ट द प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन. फोर्थ प्रॉपर्टी आहे इन केस ऑफ गॅस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर विकेस्ट किंवा निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे नसतातच, तर मॉलिक्युल्स दे आर फार अवे फ्रॉम इच अदर इन गॅसेस फेज. गॅसेस फेजमध्ये मॉलिक्युल्स खूप दूर असतात त्यामुळे त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स नसतो. फिफ्थ प्रॉपर्टी आहे गॅसेस पजेस द प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन विच इज स्पॉन्टेनियस होमोजिनस इंटरमिक्सिंग ऑफ टू ऑर मोर गॅसेस. दोन गॅसेस समजा ते एकमेकांमध्ये मिक्स होतात, ही जी प्रॉपर्टी असते ही असते डिफ्युजन. जसं एअरमध्ये समजा एखादा LPG गॅस आहे त्याचा लगेच आपल्याला स्मेल येऊन जातो, याचं रिझन काय एअरमध्ये जे गॅसेस आहे त्यावर तो LPG गॅस काय होतो मिक्स होतो आणि आपल्याला लगेच कळतो की गॅस लिकेज झालेला आहे. सिक्स प्रॉपर्टी गॅसेस आर हायली कंप्रेसिबल कारण गॅसेसचा व्हॉल्यूम ग्रेटर असतो. गॅसेसच्या पार्टिकलमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस असते, दोन मॉलिक्युलमध्ये खूप जास्त स्पेस असते म्हणून तिथे कंप्रेस करायला चान्स असतो. जसं सॉलिडमध्ये पार्टिकल कॉम्पॅक्ट असतात, दे आर क्लोज टू इच अदर इन सॉलिड फेज म्हणून सॉलिड आपण कंप्रेस नाही करू शकत. समजा वूडन आहे, वूडवरती तुम्ही किती प्रेशर अप्लाय करा त्याला कंप्रेस करता येईल का? नाही. पण एअरला करता येतं कंप्रेस किंवा गॅसेसला करता येतं, याचं रिझन आहे द पार्टिकल्स दे हॅव मोर इंटरमॉलिक्युलर स्पेस. दोन पार्टिकलमध्ये खूप जास्त एम्प्टी स्पेस असते त्यामुळे त्यांना आपण कंप्रेस करू शकतो. 4 लिटरचा आपण 2 लिटर व्हॉल्यूम करू शकतो, 2 लिटरचा 1 लिटर पण व्हॉल्यूम करू शकतो, म्हणजे पाहिजे तेवढं त्या गॅसेसला काय करू शकतो आपण कंप्रेस करू शकतो. तर या सर्व प्रॉपर्टीज ज्या आहे त्या गॅसेससाठी काय इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टी माहिती पाहिजे. आता आपण गॅसेसच्या प्रॉपर्टी बघितल्या आहे, आता आपण बघणार आहे मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ गॅसेस. तर गॅसेसच्या अशा कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टी आहे का ज्या आपण मेजर करू शकतो? तर फर्स्ट आहे मास. वी कॅन मेजर द मास ऑफ अ गिवन गॅस. मास बघा काय दिलेलं डिस्क्रिप्शन, मास एम ऑफ अ गॅस सॅम्पल इज अ मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर इट कंटेन. तर त्या गॅसेसमध्ये जेवढा मॅटर प्रेझेंट आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ मास. तो मेजर करतो आपण मास म्हणून. व्हॉट इज द SI युनिट ऑफ मास? इट इज किलोग्रॅम, MKS, K फॉर किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती होतो? 1000 ग्रॅम होतो आहे. तर आता आपण तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स पण फाईंड करतो, जी क्वांटिटी असते द मास ऑफ द गॅस रिलेटेड टू नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काय असतात? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ मास इन अ ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन अ ग्रॅम. तर त्या सबस्टन्सचं दिलेलं मास अँड डिवायडेड बाय त्याचं मोलर मास, याला डिवाइड करून आपल्याला काय मिळतो? नंबर ऑफ मोल्स. आणि नंबर ऑफ मोल्ससाठी अजून एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय अवोगॅड्रो नंबर. दिलेला सबस्टन्स आहे, आपल्याला मॉलिक्युल्स माहिती आहे किती, त्याला अवोगॅड्रो नंबरने डिवाइड करून आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतो. अजून एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस इन अ लिटर ॲट STP डिवायडेड बाय 22.414 लिटर ॲट STP. तर दिलेल्या गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो घ्यायचा आणि त्याला काय करायचं की 22.414 लिटरने काय करायचं? डिवाईड करायचं. याचं मेन रिझन काय की ॲट STP कंडिशन स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन 1 मोल ऑफ एनी गॅस ऑलवेज ऑक्युपाय द 22.414 लिटर व्हॉल्यूम. तर 1 मोलचा तेवढाच व्हॉल्यूम असतो. तर दिलेल्या
मोल्सचा व्हॉल्यूम आपल्याला माहिती असेल तर ते नंबर ऑफ मोल्स फाइंड करता येते. हा डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युला बनवलेला आहे. तर आता मेन प्रश्न आहे की गॅसचं जे मास आहे ते कसं फाइंड करतात. तर तुम्हाला माहिती आहे, समजा सिलेंडर आहे, एम टी सिलेंडरचा मास घेतात, एम टी सिलेंडर काय करता वेईंग बॅलन्सवरती ठेवता, एम टी सिलेंडरचं मास मेजर करता, त्यानंतर ते सिलेंडर पूर्ण भरतात गॅसने आणि ते भरल्यानंतर त्याचं काय करतात मास मेजर करतात, सिलेंडर प्लस मास ऑफ द गॅस. तर ते येतं फील्ड सिलेंडर, भरलेलं सिलेंडर मेजर करतात. म्हणजे भरलेलं सिलेंडर आहे त्याचं मास आणि एम टी सिलेंडर त्याचं मास हे मायनस केल्यानंतर आपल्याला कशाचं मास मिळेल, गॅसचं मास. हे प्रॅक्टिकली असं चेक करू शकतो आपण. पण आता आपल्याला ज्या पद्धतीचे प्रॉब्लेम आहे तर त्याने आपण वेगळ्या प्रकारे मास फाइंड करणार आहे. आता आपण सेकंड प्रॉपर्टी बघणार आहे, ही आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ अ सॅम्पल ऑफ गॅस इज द अमाऊंट ऑफ स्पेस इज ऑक्युपाय. एखादा सबस्टन्स जी काही स्पेस ऑक्युपाय करतोय ती असते व्हॉल्यूम. इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ युनिट्स लाईक लिटर, मिलीलिटर, क्युबिक सेंटीमीटर, त्याला आपण सी सी म्हणतो, देन क्युबिक मीटर, देन डेसीमीटर क्यूब. तर हे डिफरंट युनिट्स आहे. क्युबिक मीटर पण आपण यूज करतो. तर मोस्ट कॉमनली यूज युनिट टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज अ डेसीमीटर, डेसीमीटर क्यूब. तर 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. 1 लिटरचे मिलीलिटर किती होतात, 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर आणि 1000 सेंटीमीटर क्यूब काय असतो, सेम असतो. आणि 1 लिटर आणि 1 डेसीमीटर क्यूब काय असतो, सेम असतो. 1 लिटर म्हणजेच 1 डेसीमीटर क्यूब, 1000 मिलीलिटर म्हणजेच काय, 1000 सेंटीमीटर क्यूब. देन 1 मीटर क्यूब म्हणजे किती होतो, 1000 डेसीमीटर क्यूब. 1000 डेसीमीटर क्यूबचा मिळून 1 मीटर क्यूब तयार होत आहे. तर 1 मीटर क्यूबचे लिटर किती होत आहे, 1000 × 10³ लिटर. सेंटीमीटर क्यूब किती होत आहे, 10³ सेंटीमीटर क्यूब. अँड मिलीलिटर होत आहे 10⁶ मिलीलिटर. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण आपण जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे त्यावेळेस इंटर कन्वर्जनचे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे. तर ज्या प्रकारे युनिट दिलेले असतात त्या फर्स्ट युनिट डिसाईड, युनिट बघायचे, युनिट जर सेम असेल तरच आपण रेशो घेऊ शकतो. युनिट डिफरंट आहे तर पहिले युनिट सेम करावं लागेल, मग आपण ते कोणत्याही प्रॉब्लेमसाठी यूज करू शकतो. आता आपण गॅसेसशी रिलेटेड एक महत्त्वाची प्रॉपर्टी बघणार आहे, ती आहे प्रेशर. प्रेशर ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. प्रेशर इज डिफाईन्ड ॲज फोर्स पर युनिट एरिया. पर्टिक्युलर एरियावरती जो फोर्स अप्लाय होतो तो काय असतो, प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर प्रेशर मेजर करण्यासाठी मॅनोमीटर इक्विपमेंट यूज करतात आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी बॅरोमीटर यूज करतात. तर तुम्हाला एसआय युनिट माहिती आहे फोर्स. फोर्स कशामध्ये सांगतात, न्यूटन. एरिया कशामध्ये, मीटर स्क्वेअर. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय, 1 पास्कल. तर एसआय युनिट ऑफ द प्रेशर इज पास्कल. 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, विच इज इक्वल टू 1 किलोग्रॅम पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता प्रेशरसाठी अजून एक युनिट यूज करतात, त्याला काय म्हणतात, बार. 1 bar इज इक्वल टू 10⁵ पास्कल. 10⁵ पास्कलचा मिळून काय तयार होतो, 1 bar. आता 1 bar जो आहे तो ॲटमॉस्फिअरने रिप्लेस झालेला आहे. 1 atmosphere इज इक्वल टू 76 cm ऑफ मर्क्युरी. आता 76 cm जे मिलीमीटर होता, 760 mm, 10 मल्टिप्लाय केलं आहे. मग 1 atmosphere इज इक्वल टू 760 mm ऑफ मर्क्युरी. मिलीमीटर ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू टॉर. मिलीमीटर ऑफ मर्क्युरीला दुसरं नाव काय आहे, टॉर. त्याचं दुसरं युनिट आहे टॉर, विच इज इक्वल टू 760 टॉर. 1 atmosphere हे किलो पास्कलमध्ये आपण सांगू शकतो. 1 atmosphere इज इक्वल टू 101.325 kilopascal. किंवा हे 1000 मल्टिप्लाय केलं तर पास्कल होत आहे. किलो जो आहे तो वर्ड आहे तो म्हणजे 1000 घ्यायचा, 1000 मल्टिप्लाय करून 101,325 pascal होत आहे. किंवा आपण असं पण लिहू शकतो, 1.01325 × 10⁵ newton per meter square किंवा पास्कल, और 1.01325 bar, कारण 1 bar म्हणजे 10⁵ pascal होतं. 10⁵च्या जागेवर बार घेतलेला आहे. तर हे युनिट कन्वर्जन्स आहे. जेव्हा न्युमेरिकल येतील तेव्हा आपण बघूया की नेमकं कोणत्या टाईपचे युनिट्स यूज केले जात आहे आणि आपण त्याचं कन्वर्जन कसं करणार आहे. 4 नंबर प्रॉपर्टी इज अ टेम्परेचर. गॅसेस आपण टेम्परेचर मेजर करू शकतो. इट इज द प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन्स द डायरेक्शन इन विच एनर्जी विल फ्लो वेन दॅट ऑब्जेक्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ अनदर ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती आहे हीट कशी फ्लो होते. हीट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू बॉडी ॲट लो टेम्परेचर. आपल्याला टेम्परेचर माहीत असेल तर त्या हीटचा, त्या एनर्जीचा फ्लो कळतो आहे. आणि टेम्परेचरचा मिनिंग काय होतं, द मेजर ऑफ हॉटनेस ओर कोल्डनेस ऑफ एनी ऑब्जेक्ट इज मेजर ॲज अ टेम्परेचर. टेम्परेचरचे 3 युनिट्स आहे, डिग्री सेल्सियस, डिग्री केल्विन अँड डिग्री फॅरनहाईट. आपल्या बॉडीचं टेम्परेचर डिग्री फॅरनहाईटमध्ये मेजर करतात. पण एसआय युनिट ऑफ टेम्परेचर काय आहे, केल्विन. एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन.
तर केल्विन हे गॅसेस म्हणजे जनरली टेम्परेचर SI युनिट म्हणून यूज करतात. तर सेल्सियसचं कन्वर्जन आपण केल्विनमध्ये करू शकतो. तर केल्विन इज इक्वल टू सेल्सियस टेम्परेचर प्लस 273.15. तर सेल्सियसचं जे पण टेम्परेचर आहे त्यामध्ये 273.15 ॲड केला की आपल्याला केल्विन हे टेम्परेचर मिळणार आहे. लक्षात ठेवा, न्युमेरिकल सॉल्व्ह करताना पहिले डिग्री सेल्सियसचं काय करायचं, केल्विनमध्ये टेम्परेचर करायचं आहे आणि मग तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. नंबर 5, द मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ गॅस इज डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी होतं. व्हॉट इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी? इट इज अ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. काय येते? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि स्मॉल युनिट CGS मध्ये काय यूज करतो? किलोग्रॅमचं ग्रॅम होतं, मीटर क्यूबचं सेंटीमीटर क्यूब. आपण यूज करतो ग्रॅम पर CC म्हणजे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे CGS मध्ये यूज करतो. आता अजून एक फॉर्म्युला आपण गॅसेससाठी यूज करणार आहे. इन केस ऑफ गॅसेस रिलेटिव्ह डेन्सिटी इज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन गॅस अँड इज कॉल्ड एज अ वेपर डेन्सिटी. तर हायड्रोजनशी कम्पेअर करून आपण त्या सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी फाईंड करू शकतो. वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मोलर मास ऑफ गॅस डिवायडेड बाय 2. तर मोलर मासला 2 डिवाईड करून आपण डायरेक्ट वेपर डेन्सिटी फाईंड करू शकतो. देन आपण नेक्स्ट 6 प्रॉपर्टी बघणार आहे, दॅट इज डिफ्युजन. आता डिफ्युजनचा एक्झॅक्ट मिनिंग काय होतो? तर डिफ्युजनचं मिनिंग आहे द होमोजिनस मिक्सिंग ऑफ 2 or more गॅसेस. जेव्हा 2 किंवा जास्त गॅस काय होतात, होमोजिनसली एकसारखे मिक्स होत आहे, त्याला म्हणतात डिफ्युजन. इन केस ऑफ गॅसेस रेट ऑफ डिफ्युजन ऑफ 2 or more गॅसेस इज मेजर्ड. रेट ऑफ डिफ्युजन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस मिक्स. गॅसचं किती व्हॉल्यूम मिक्स झालेला आहे अँड टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन आणि किती वेळात मिक्स होतो आहे याच्यावरून रेट ऑफ डिफ्युजन फाईंड करतात. SI युनिट ऑफ रेट ऑफ डिफ्युजन इज व्हॉल्यूम हा डेसीमीटर क्यूबमध्ये आणि टाईम हा सेकंदमध्ये. डेसीमीटर क्यूब पर सेकंद किंवा सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. तर ठराविक वेळामध्ये गॅसचा किती व्हॉल्यूम काय होतो, मिक्स होतो, तो टाईम आणि व्हॉल्यूम मेजर करतात. त्यांचा रेशो म्हणजेच काय ते SI युनिट आपण फाईंड करू शकतो किंवा रेट ऑफ डिफ्युजन आपण फाईंड करू शकतो. तर तुम्हाला या टोटल 6 मेजरेबल प्रॉपर्टी या समजल्या असतील. नाऊ नेक्स्ट टॉपिक इज गॅस लॉज. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर या टॉपिकपासून तुम्हाला गॅसेसचे इम्पॉर्टंट लॉज समजतील, त्याचे न्युमेरिकल आणि अजून बऱ्याच गोष्टी समजणार आहे. हे आपण गॅसेस लॉज का बनवले गेले, द बिहेवियर ऑफ द गॅसेस कॅन बी स्टडीड बाय 4 variables नेमली. एखादा गॅसचा स्टडी करायचा आहे, त्याचं बिहेवियर स्टडी करायचं आहे, तर 4 parameters आहे. फर्स्ट इज अ प्रेशर, देन व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स या 4 parameters स्टडी करून आपण एखादा गॅसचं बिहेवियर चेक करू शकतो. दीज व्हेरिएबल अँड मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ गॅसेस आर रिलेटेड विथ वन अनादर थ्रू डिफरंट गॅसियस लॉ. हे 4 variables एकमेकांशी रिलेटेड आहे आणि याच्यासाठी आपण हे गॅसियस लॉज बघणार आहे. तर आपण काय करणार आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर यांना को रिलेट करून या टोटल आपण या 4 laws स्टडी करणार आहे. फर्स्ट आहे बॉइल्स लॉ, सेकंड चार्ल्स लॉ, थर्ड इज अ गे लुसॉक्स लॉ, फोर्थ इज अ अवोगॅड्रोज लॉ आणि फिफ्थ इज अ डाल्टन्स लॉ. हे टोटल 5 laws आपण स्टडी करणार आहे. तर एक्झामला हे लॉज विचारले जातात 2 marksाठी, 1 mark स्टेटमेंट आणि 1 mark मॅथमॅटिकल टर्म्स लिहायचे त्याचे. तर इथे कोणता टर्म प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, ते मॅथमॅटिकल टर्म तिथे लिहून दाखवायचे. त्या टर्मचा खाली मिनिंग लिहायचा आहे आणि हे सगळं कम्प्लीट लिहिल्यानंतर तुम्हाला या लॉजसाठी 2 marks मिळतील. तर प्रत्येक वेळेस, प्रत्येक वर्षी सेमिस्टरला असेल, युनिट टेस्टला असेल, या लॉजवरती एक तरी क्वेश्चन विचारला जातो. न्युमेरिकल्स तर वेगळे विचारले जातात पण लॉजवरती सेपरेट. नुसतं एक्सप्लेन द लॉ, डायरेक्टली स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल टर्म लिहून तो एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे, आपण हे एक एक लॉज आपण स्टार्ट करूया. आता आपण हे जे बेसिक 4 laws आहे, तर हे लक्षात कसे ठेवायचे किंवा यामध्ये नेमकं काय आहे आपण शॉर्टमध्ये अगोदर बघू आणि त्यानंतर आपण 1 by 1 एक एक लॉ बघूया. तर आपल्याकडे 4 parameters आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. तुमच्यासमोर एक डायग्राम दिसतोय, एक ट्रँगल दिसतोय. तर प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन दाखवणारा कोणता लॉ आहे, बॉइल्स लॉ. व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दाखवणारा चार्ल्स लॉ. प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दाखवणारा गे लुसॉक्स लॉ. व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्समध्ये रिलेशन दाखवणारा अवोगॅड्रोज लॉ. तर आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण दोघांमध्ये रिलेशन दाखवतोय तर बाकीचे 2 constant राहत आहे. तर बॉइल्स लॉ काय आहे,
कि प्रेशर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम. प्रेशर काय आहे, वॉल्यूमला इन्वर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे एक क्वांटिटी वाढते एक क्वांटिटी कमी होते. प्रेशर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम, मग एन आणि टी कॉन्स्टंट राहतील आणि बाकीच्या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. चार्ल्स लॉमध्ये काय आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, मग इथे पी आणि एन कॉन्स्टंट राहणार आहे. त्यानंतर गे लिसॉक्स लॉ, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आणि व्ही आणि एन काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. आणि अवोगॅड्रोज लॉमध्ये व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, इथे पी आणि टी कॉन्स्टंट राहतोय. तर तुम्हाला या ट्रायंगलवरून फोर लॉज लक्षात ठेवायचे. फक्त बॉइल्स लॉसाठी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, इनडायरेक्ट प्रपोर्शन आहे, बाकी सगळ्या लॉसाठी काय डायरेक्ट प्रपोर्शन आहे, येत आहे लक्षात. तर या सिम्पल ट्रायंगलवरून आपण फोर लॉज लर्न करणार आहे. तर जेव्हा आपण स्टेटमेंट लिहिणार आहे, मॅथमॅटिकल टर्म लिहिणार आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यावरून आपण सगळे लॉज लर्न करू शकतो.